मामा अरे डोलू मामा नाही मी बोलते हॅलो बोल की ग तू उचलला पे फोन मामा कुठे आहेत म्हणजे माझ्याबरोबर बोलणार नाही अरे पप्पांनी मामांना फोन करायला सांगितलं होता माझ्या बरोबर बोल की मी सांगतो काय असेल ते मामाला अरे आज आमच्या घरी देवाचा कार्यक्रम आहे आणि जेवण पण आहे म्हणून पप्पांनी सांगितलेलं मामांना पण जेवायला बोलव म्हणजे मामाशीच फोन करायचा आहे जेवायला मी मामाशीच बोलवायचा आहे माझ्याशी कशाला बोलायला लागला मामाशीच बोल की मग अरे ढोलू तसं नाही रे तू रागायला येऊ नको ना रागायला म्हणजे मागासपासून मामा 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 लावलंय मी बोलतो तुला माझं काय पटलंय का हा मग ढोलू एक काम कर मामांना पण निरोप दे आणि तू पण एक जेवायला एकच मिनिट मला जेवाय बोला ना मला हॅलो अरे हा आणि भरपूर पोळ्या केल्यात तू पण ये आणि मित्रांना पण घेऊन ये जेवायला पोळ्या अरे देवाचा कार्यक्रम आहे ना मग पोळ्याचं जेवण असणार ना ऐके मला ते शाळा आहे जरा ते अभ्यासाचा लोड बी पडलाय मामाशीच पाठवतो तुझी जावाय अरे ढोलू आत्ताच तर तू बोललास ना येणार म्हणून तू जर नाही आला ना तर मी रागायला येईन मग ते जरा येणार ना मग येणार ना ये हा मी वाट बघते पण लवकर ये हा बर चालतंय ढोलू ठेव का आता मी फोन हो ठेवते आता आईचा का पूर्णच्या पोळ्या पण अस ते नाजक आणि बनवलंय ना पूर्णच्या काय मक्याच्या मी पोळ्या खायला म्हणून चिंकराच्या हात आला नाही वे मग सवऱ्या तुझं काय म्हणणं काय केलं पाहिजे काय म्हणणं आहे काय अरे तो आपला मित्र आहे त्याच्यासाठी आपल्याला शाळेला दांडी मारलीच पाहिजे काय शाळेला दांडी मारली पाहिजे अरे मग तर एकटे लोक सोडणार रो त्याच्यावर आपल्याला गेलो पाहिजे आपण सवऱ्या शाळेला दांडी मारायची कशी अभ्या तुझी आजी वाटली आजी काय अरे सुट्टीसाठी आपण सवऱ्यातील मागची मारलं नवी मग आज वारलं हे लागा सावरे ते अजून तर दाखट गेला अरे अभ्या तुझ्या आज्याला काय रिलाय पण नाही मारायचा सरला सांगितलं पाहिजे ना काहीतरी शाळेत जाण्यासाठी म्हणजे अरे आजी वारली आजी वारल्यापासून आजा काय खातच नव्हता रे तुला खात राहून लोणच असायचं चाल माझा आजा मेल आत्ता नाही सरांपशी सरांपशी सर माझा आजा मेल माझा लाड करायचं तुला काय बरं काय झालं एवढं दुखतो लागा सर माझ्यापेक्षा जास्त चॉकलेट बिस्किट द्यायचा आमचा आजा तुला तो चॉकलेट बिस्किट देत होता म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलंय आणि तो मला कल्ला लावायला लागला माझ्या खांद्यावर टाकू कुठे गुंतुरला करायला लागलाय तुम्हाला चॉकलेट बिस्किट देतात ना तुमचा आठवा पाणी तुमचा माझ्या भाऊंना हात घाल नका माझ्या आजीचं माझ्यावर लय प्रेम बर इतर उठू नको तू गेल्यावर काय तुझं आज उठून बसायचं नाही शांत हो शाळेत काही वर नको तिथं काय तुला वरडायचं ती वरड जावा तू आणि परमेश्वर तुझ्या आजीच्या आत्म्याला शांती लाभू दे हीच ईश्वर ज्यांना माझ्याकडनं प्रार्थना अरे अरे वर तो
लावके आहे लेका आहे ती सोना आहे त्या ती बोंबल झाली की तुम्हाला काय इथे शहरात बोंबलाय लागला आहे अरे बाबा तुझे जातो का आता सर मातीला या येतो 100% येतो जाऊ आबा परत जाके मला पाग आबा आयो आबा डोसकी जी माझ्या कलई करायला लागला वी नाही रे कायम बॉम्ब आहे कधी या शाळेत फ्रेश मूड ना आलं या आणि शिकवा म्हटलं चारच करते ती पण वळून टाकलेली ती शाळेत निव्वळ खान करायची म्हटली करते ती काय चव ना हे मी आज काय शिकू शकत नाही तुम्हाला काल काय जे शिकवलंय त्याचं रिव्हिजन करत बसा माझा मूड खराब झाला हे काय वर घालून घालून माझ्या डोळ्यातनं पाणी यायची वेळ आल्या बसा वाचत त्या जवारलं की नाही आब्याचा जवारलाय तुला काय झालं रडाय गुलच्या बाई लय वाईट झालंय ए काय झालं सर आज आब्याचा देवी धकन वाढलं नाही आलो तलांना कांदावलंय कांदावलंय तुला कसं काय आलं आलो ना पगलावून म्हणणं तर तू वत्ता उलट आणि आगत बोलणं चाललेलं आणि म्हणत होती दोताचा तू काहीतरी केलं कधी आणि त्या लाईट कलर मध्ये जाऊन द्यायचं आपण कोण द्यायचं तू हॅलो आता म्हणून ना तर न त्यात होत म्हणतो अण्णा त्यांनी गण डावलं माहितीये का त्याला एकट्याला कसं जाऊन द्यायचं आपण दोन कोण जाऊया असं म्हणालाय तू असं म्हणत म्हणजे कुठे सवाई तुला कळलं का काय म्हणजे तुला कळलं नाही तू आड घेता येते जात बघतो दुसरीकडे गाडी लागा पहिले तरी तुमचाच लागणार होत पण तिकडे कसलं बोंब ते अभिषेक आपले आजोबा वारले आणि तुम्हाला सांगितलं नाहीस शाळेतच सोडून आलास मी मला हे म्हणे कुणाचा आजा मारतीस माझा अजून तर टाकेट आहे 100 नाही 101 वर्ष सांगणार आहे अभिषेक म्हणजे तू खोटं बोललास वय आपल्याला शाळेत शिकवलंय नेहमी खरं बोलायचं आणि तू खोटं बोललास मी खोटं कुठं बोलले मी खरंच बोलले माझा आजा वारलाय बघ सुरके मी म्हणत होते ना तुला अभिषेकचा आजोबा वारलेत म्हणून अभिषेक खरं बोलत होता सॉरी काय काय भानगड काय राबे तू गेला तुझा आजोबा वारलेत म्हणून ही बसली होती रडत म्हणून सरांनी मला सांगितलं हिला घेऊन जा म्हणून ए चोंबडे माझा तर वारला ना मग हिचा काय संबंध आहे सरांनी सांगितलं म्हणून हिला घेऊन आलीस इथं अभिषेक असं का बोलतोयस रे संबंध नाही म्हणून आपला पहिल्यापासून संबंध आहे माहित आहे ना तुला कोण नाहीये मग तू ये सुसरी खाला घे आणि आमच्या शाळेतला पुरी या आमच्या आजाजवळ रडा म्हणा आमचा आब्याचा आजा लय चांगला होता त्याला खायला बिस्किट चॉकलेट द्यायचा त्याचा लय लाड घेण्याचा आता त्याचा कोण लाड करणार अभिषेक चिडतोस कशाला रे भरणा चिडत मग येणार ना रडायला होय अभिषेक येणार की मग जातो अभिषेक बघ सुरके तुझ्यामुळं अभिषेक गेला सारखं बडबडबड करत असतास गेला ना आता अभिषेक ए वने एक तर तुझ्या बरोबर इथपर्यंत आली आणि मलाच म्हणते बडबड करत्या एक शब्द तरी बोलल्या का मी तुला म्हणलेलं वेय म्हणून तू चालीस की माझ्या माग माग ही काय बया या ती या नसलं बोलतेस वी तर जा निघून चल तूच जा अभिषेक रोज कुठल्या अभ्यास भागात जाते तर ह्याच भागात जाते काय आहेत का नक्की असतेली काय ना का झेंडू फुटायची आले चल बघू आज आज त्यांचा कार्यक्रमच करतो बरोबर लाईल कर मला याच्यावर गुलशा सोड के सर मी कुठं धरलंय गुलशा सोड बघा चष्टा शिकवू नको सर मी कुठं धरलंय गुलशा शिकून शिकून आधीच माझ्या तोंडाला फेसाला जीव नका देऊन गेलाय सोड बसते नको गुलशा शाळेतला खून नुसतं इथं माझ्यावर काढ नकोस बात करशील ए गुलशा अहो सर मी कुठं धरलंय अहो सर खाली तारा अडकल्या बघा की अडकल्या म्हणून काय सांगतेस मग खाल्ला रव्या खाली जा वरदार वरदाम वरदाम अरे मला रे हो तार खाली जा आणि मला वर उचल फटल पेट
नसते लगा आपल्या शाळेतली पोर ह्या भागात येणार नाहीत हो सर याच भागात असते ती नाही रे ती गडी बघ किती आवला आहे कसा नाही बाबा एका कचक्यात लगा ती कचरून टाक सर लाईक करते पण एकदा जाऊ बघू आज काय गच्चा चला मी नाही येत तुम्ही बघा बरं झालं माघारी फिरलास नाही तर कुराडीच्या गावात तुला शाळेत पाठवला असता अयो नाही बाबा मी तर काही इथं थांबू शकत नाही हो सर बघा हां थांबा की का जाऊ सर एकदा बघू तुझ्या बाच्या कासा मी कडे यावी मी शाळेचा बांधील ही कॅरेक्टर आकार मला करत नाही ए त्यास बघा आणि घेऊन या शाळेत घेऊन अयो सर थांबा ना की येऊ 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 मस्त बघी गाडीवर जायचं मटण बिटण खायचं मग एकटा धुर एकटाच राहणार टीव्हीएस एक्सेल 100 गाडी केली धुतली अरलो नाव कसला बसलायच म्हणून टाकशील आपली गाडी कुठं आहे अरे बाबा ही आपलीच गाडी आहे आपण ह्याच्यावर जायचं आणि मस्त की मटण खायचं ए सौर्य अरे काय रे ए अब्या काय गुडघ्यात मी का तुझा ह्याच्यावर तिकडे जाणार मोठी गाडी आणायच नाही मी ह्या नाचकल्यावर ना जायचं मी ए सावऱ्या काय मोठी गाडी लगा तुला कोण गाडी देतोस का आणि नाचकाना दार दारी फिरतोयस तुला कोण दार तरी उभं करते का सांगतो गाडीचं हा अरे अब्या पण आपण तिकडे जायचंय त्यात काय मग जाऊ की या गाडीवरून मी पुढे बसतो तुम्ही दोघं माग बसा आणि असं पण आपल्याला कोण गाडी देत नव्हतं दुकानाने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्यांनी गाडी दिली चला मग ह्याच्यावर जाऊया आणि मस्त की मटण खाऊया बर सवरे चला आता काय चला काय येला केर काय 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 येला केर आणि पोसल शेत बस मधी बस हा चला 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 चालू ती काय चला चला पण तरी बसतो चला ए अभ्या सर मला पिशवी लावायला जागा उडको दे ए डोल्या पिशवीत काय तसलं काय विचारायचं नाही पिशवीत काय नाही ह्याच्यात काय गेलाय नाही ते ना गप गेलायचं बरं बरं अडकू चल सर बस लवकर बस रे तू माझी थांब 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 जाऊ द्या जाऊ द्या टीव्हीएस एक्सेल 100 लुना जिओ आराम से चलो चल की अरे की अरे गाडी चावी तर चालू कर केला काय कळत नाही जाऊ द्या जाऊ द्या चला मटण खायचं टणटणची मोर्या टणटणची झालं मटण वाढलं हाडानं डोक्यात हाड साधनी सामान सामान आता आलं होय तुम्ही
एवढा उशीर केला तुम्ही यायला? उशीर झाला त्या मला चक्क आपल्याला भाऊ सांगती सोडलं ऐकलं का? आपल्याला उशीर झाला आहे, आपल्याला माहितच नव्हतं चक्क आपल्याला भाऊ सांगती उशीर झाला. अरे काय करत होता मग? काय झालं? काय ना झालं? ती जरा झाला आता उशीर. आता काय आता पण गाडीनं चाला ना तुम्ही? गाडीनं चालो काय सांगायचं? काय काय झालं अजून? गावात दुसरं झालं काय? झालं गाडव झाला तर पण अर्ध पण तसं तुम्ही यायला पाहिजे होत की? अरे म्हणले सगळे जेवायचे झाले त्यात तुम्हीच राहिलाय नित्याच ना जेवायला. हो तुम्ही हे पाणी घ्या आणि फ्रेश होऊन आत या. फ्रेश तोपर्यंत मी ताट करते. हा हो चल. ए काय करतेस? काय करतेस? फ्रेश आता मी फ्रेश होतो. ओम फ्रेश फ्रेश झालो बाबा. चला तुम्ही मागवायचा. ए अर्थ मग माझ्या मामाचं घर आहे. ए अर्थ ए दातळ काढू नका. कुठं लागा इथं शिवारात हिर दिसना काय दिसना वड्या वगैरे कुठे फिरवाय लागला रे? आओ सर हाय चला तुम्ही. हाय हाय मगाशी आंबाची बागत आहे म्हणून तिथं नेलो. तिथं हर मुलाला वाटलं मागारे उन्हात एक तर मला फिरून फिरून जिवंट फुटायचे आल्या. आयला ती पोरासंग गेला आणि तमाशा करून आला तसं माझ्या जीवनाचं लागा तुम्ही पंच पाय केलंय पाक. कुठे जा जायचा? जर नसली तर तुम्हाला पाच लागतो. सर सर इथं झालीच बाबा. हाय बाबा हिर तर आहे. कुठं कोण आहे रे? हा मगाशी म्हटला आंब्याच्या बागत आहे ती. आता म्हटला हिरीत पावाय आली ती. सर 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 तुमच्या बहिणं खाली बुडले असतील लगा निव्वळ येदूषक आहे सर. येदूषक बुडले असते तर वाईशका बहिणं पाणी हालाय पाहिजे ना. तुम्ही मला शिकवायला लागला खेळावा लागला मला. बोंबलू नकोस बोंबलू नकोस माल केल हिरीचा तुम्हाला नालायकानो हातानं माझ्या लागणं झालंय. माझ्या लागा बोट मोडायची वेळ आली. तुम्हाला काढतो कारंजाचे फोक तर फोडूनच काढतो तुम्हाला. ते मसराचे कसं कारण फाड उठते की नाही तसे फोकन बडवून काढते तसे तुम्हाला फोडतो. थांबा जरा मस्त तुमच्या त्याशिवाय जिरणार नाही ते. बॉम्बला नाही बॉम्बला नाही सर सर काय कुठं सरू कुठं सर 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 काय काय झालं काय झालं? तुला काय झालं? तुला का नको? तुला का नको? तुला कशा नको? हा हे बघितलं का घाम चाल तुझ्या तुझ्या अंगात सगळं मिनट आहे. निघालास राव का मग? तुझ्याच मामाच घर आहे की तू राहिलास म्हणून काय मामा नको म्हणणार आहेत का? ते पण खरं आहे पण मित्र आहे त्यांसोबत
बर काय झालं ढोलू काय राहिलंय का ढोलू तुझं पोट नाही भरलं का अगं थांब की जरा भरलंय माझं पोट मी जरा काय तर आठवा लागल दोन मिनिट शांत बस घरात काय विसरलंय का आठवलं 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 माझ्या घरात कुठली पिशवी राहिली का ग घरात नाही तू तरी कमी झालेला दोन मिनिट कुठं ठेव हा ए असा उऱ्या बे लग नुसतं घेतलं आलाय मी हा गोष्टी लक्षात ठेवल्यात ना दोनच मिनटं झालं बर इथंच थांब गिद्धडांनो पण नडील तोपर्यंत गेल सा हिचं ध्यान कोण करून द्यायचंय दोनच मिनटं झालं दोनच मिनटं झालं अय्या गिफ्ट आणलंय होय अरे पण ढोलू कशाला आणायचं गिफ्ट हा ग आता आपलंच माणूस आपल्या माणसाला म्हणजे आपल्याच नात्यातला माणूस आपल्याच नात्यातल्या माणसाला काहीतरी देत असतोय की तसंच मी तुला गिफ्ट आणलंय गिफ्ट हे तो नको बघू आज जाऊन बघ सरप्राईज आहे बर थँक्यू काय तुम्हाला थँक्यू नाही म्हणणार मी अरे हो विसरलेच थँक्यू ढोलू थँक्यू थँक्यू कशाला आता काय ग आता तू लाजवलंच मला असलं बोलून बरं येऊ का येतो हा तेवढं गिफ्ट आवडलं तर एक कॉल येऊ दे हो करते